विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता विषयातील सांकेतिक चिन्हे हा पाठ आता आपण जाणून घेणार आहोत या पाठावर आधारित असलेला प्रश्न संच आपण सोडवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सांकेतिक भाषा या घटकावर आधारित असलेला पहिला प्रश्न आपण जाणून घेऊया एका सांकेतिक भाषेत रयत हा शब्द असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत कर्मयूर हा शब्द कसा लिहाल चला तर मग विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया कर्मवीर हा शब्द आपण कसा लिहिणार आहोत यासाठी आपल्याला रयत या शब्दातील अक्षरांचा अनुक्रमांक शोधावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आर आरचा अनुक्रमांक अठरा आहे एचा अनुक्रमांक एक आहे वायचा अनुक्रमांक आपण जर जाणून घेतला तर तो पंचवीस आहे एचा अनुक्रमांक एक आहे आणि टीचा अनुक्रमांक वीस आहे जर आपण या सर्व अनुक्रमांकांची बेरीज केली तर ती पासष्ट होते पहा तर मग अठरा अधिक एक अधिक पंचवीस अधिक एक अधिक वीस पासष्ट अगदी त्याचप्रमाणे कर्मवीर या शब्दातील अक्षरांचा अनुक्रमांक पाहूया केचा अनुक्रमांक अकरा आहे त्याचप्रमाणे एचा अनुक्रमांक एक आहे आरचा अनुक्रमांक अठरा आहे त्याचप्रमाणे यमचा अनुक्रमांक तेरा आहे फीचा अनुक्रमांक बावीस आहे ईचा अनुक्रमांक हा पाच पुन्हा ईचा पाच आणि आरचा अनुक्रमांक हा अठरा आहे अशा प्रकारे जर आपण अकरा अधिक एक अधिक अठरा अधिक, अधिक, अधिक तेरा अधिक बावीस अधिक पाच अधिक पाच अधिक अठरा जर वेरीज केली तर ती त्र्याण्णव होते याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो या, या उदाहरणाचं उत्तर आहे त्र्याण्णव यानंतर आपण पुढचा हा प्रश्न जाणून घेऊया एका सांकेतिक भाषेत नाईस हा शब्द नऊशे एकसष्ट असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत आय सी ई हा शब्द कसा लिहाल विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये नाईस या शब्दातील अक्षरामध्ये एनचा अनुक्रमांक हा चौदा आहे आयचा अनुक्रमांक नऊ सीचा अनुक्रमांक हा तीन आणि ईचा अनुक्रमांक पाच जर आपण अनुक्रमांकांच्या अंकांची बेरीज केली तर ती चौदा अधिक नऊ अधिक तीन अधिक पाच एकतीस होते आणि एकतीसचा वर्ग हा नऊशे एकसष्ट आहे आता आपण आय सी या शब्दातील अनुक्रमांकाचा विचार करूया आयचा अनुक्रमांक हा नऊ आहे सीचा अनुक्रमांक तीन आणि ईचा अनुक्रमांक पाच नऊ तीन पाच यांची बेरीज सतरा होते आणि सतराचा वर्ग हा दोनशे एकोणनव्वद आहे याचाच अर्थ आपलं उत्तर आहे दोनशे एकोणनव्वद अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज आणि त्या बेरीजेचा वर्ग केल्यानंतर आपलं उत्तर मिळत आहे दोनशे एकोणनव्वद हे आपलं उत्तर झालं पुढचा प्रश्न एका सांकेत भाषेत प्लॅनेट हा शब्द एल पी एने ए टी असा लिहितात तर युरेनस हा शब्द कसा लिहाल विद्यार्थी मित्रांनो बारकाईन जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच लक्ष देणार आहे एका सांकेतिक भाषेमध्ये प्लॅनेट हा शब्द सुरुवातीला पी एल या दोन अक्षरांचा विचार केला अक्षरांची आदलाबदल केली एल पी केलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ए एनचा जर विचार केला तर अक्षरांची अदलाबदल केलेली आहे एन ए केलेला आहे आणि शेवटी ई e टी जर विचार केला तर अक्षरांची अदलाबदल केली टी ई केलेला आहे अगदी त्याचप्रमाणे युरेनसचा आपण विचार करणार आहोत यू आर आर यू होणार आहे उत्तरामध्ये आणि आर यू दोन पर्यायामध्ये आहे त्यासाठी आपल्याला पुढच्या अक्षराचा विचार करणार आहोत आपण ए एन एन उत्तरामध्ये एन ए असणार आहे याचा अर्थ हा पर्याय योग्य असणार आहे आणि पुढे आहे यू एस म्हणजे एस यू याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो आपलं आर यू एन एस यू हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊया एका सांकेतिक भाषेत आर ई एस टी हा शब्द एस क्यू एफ डी टी आर यू एस असा लिहितात तर एस एस टी हा शब्द कसा लिहाल विद्यार्थी मित्रांनो जर आपण बारकाईने उदाहरण पाहिलं तर आपल्याला लगेच लक्ष देणार आहे आर आरचा जर विचार केला तर आरच्या पुढचं अक्षर यस आहे आर एस आणि आरच्या अगोदरचं अक्षर क्यू आहे म्हणजे क्यू आर यस त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो ईचा जर विचार केला आपण ई चा पुढचा अक्षर एफ आहे आणि ई च्या अगोदरचं अक्षर डी आहे आता आपण चा विचार करूया यसच्या पुढचा अक्षर टी आहे आणि अगोदरचा अक्षर आर आहे त्यानंतर टी या अक्षराचा विचार करूया टीच्या पुढचा अक्षर यू आहे आणि अगोदरचा अक्षर यस आहे अशा प्रकारे अक्षराच्या पुढचे आणि पाठीमागचे अक्षर घेतलेलं आहे आता आपण नेक्स्ट या शब्दाचा विचार करूया यन या शब्दात जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो यनच्या पुढचं अक्षर हे ओ आहे आणि पाठीमागचे जे अक्षर आहे ते यम आहे म्हणजे यन म्हणजे ओयम आता दोन पर्यायामध्ये सुरुवातीला ओयम दिलेला आहे आता आपण ईचा विचार करूया ईचा जर विचार केला तर ई च्या अक्षर यफ आहे आणि अगोदरचे अक्षर डी आहे म्हणजे एक नंबरचा पर्याय योग्य असणार आहे तरी पण आपण पन तो तपासून पाहणार आहोत यानंतर आपण यसचा विचार करूया यसच्या पुढच्या अक्षर टी अगोदरच्या अक्षर आर यानंतर आपण टीचा विचार करूया टीच्या पुढच्या अक्षर यू आहे आणि अगोदरचे यस आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक हा योग्य असणार आहे यानंतर पुढचं उदाहरण आपण जाणून घेऊया एका सांकेतिक भाषेत सन हा शब्द अठरा असा लिहितात तर एसओ यन हा शब्द कसा लिहाल विद्यार्थी मित्रांनो सन एस यू यन या उदाहरण जर विचार केला आपण तर यस या अक्षराचा अनुक्रमांक एकोणीस आहे यू या अक्षराचा अनुक्रमांक हा एकवीस आहे आणि यन अक्षराचा अनुक्रमांक चौदा आहे जर आपण अनुक्रमांकांची बेरीज केली एकोणीस अधिक एकवीस अधिक चौदा तर ती चौपन्न होते आणि चौपन्न भागिले तीन केलं तर ते अठरा होणार आहे अनुक्रमांकांचे वेरीज भागिले तीन आता आपण एस ओ एनचा विचार करूया यसचा अनुक्रमांक हा एकोणीस आहे ओचा अनुक्रमांक हा पंधरा आहे आणि एनचा अनुक्रमांक हा चौदा आहे म्हणजेच एकोणीस अधिक पंधरा अधिक चौदा अठ्ठेचाळीस होणार आहे आणि अठ्ठेचाळीस भागिले तीन सोळा याचाच अर्थ आपलं उत्तर हे सोळा असणार आहे पुढचा प्रश्न जाणून घेऊया एका भाषेत के आय एन जी हा शब्द दोन पाच सात सहा आणि एस आय एन जी हा शब्द तीन पाच सात सहा असा लिहितात तर एस टी आय एन जी हा शब्द कसा लिहाल विद्यार्थी मित्रांनो बारकाई निरीक्षण करा तुमच्या लगेच लक्षदार आहे या उदाहरणामध्ये पाचशे शहात्तर आणि पाचशे शहात्तर के आय आय एन जी म्हणजे आयची किंमत पाच यांची किंमत सात आणि जीची किंमत सहा आहे तर के दोन ची किंमत तीन होणार आहे पहा आपल्याला एस टी आय एन जी याची किंमत शोधायची आहे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ एसची किंमत ही तीन आहे टीची किंमत आपण आता शोधलेली आहे एक होणार आहे आयची किंमत पाच होणार आहे त्याचप्रमाणे एनची किंमत सात होणार आहे आणि जीची किंमत सहा याचा अर्थ एकतीस हजार पाचशे शहात्तर हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो कमेंट्समध्ये क्वीज दिलेली आहे ती सोडवा धन्यवाद